लॉकडाऊनच्या काळात पोलिसांच्या वेशात नागरिकांना मारहाण करणाऱ्या तोतया पोलिसाला अकोल्यातील धोतरडी येथील गावकऱ्यांनी चोप दिलाय. बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गावात काही जण पोलिसांची वेशभूषा करून फिरत असलेल्या नागरिकांना विनाकारण मारत होते. दरम्यान धोतरडी गावातील गावकऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच गावकऱ्यांनी या तोतया पोलिसाला ओळखपत्राची विचारणा केली. यावेळी या तोतयाजवळ कुठलेही ओळखपत्र नव्हते. यावेळी गावकऱ्यांनी या तोतया पोलिसांना चांगला चोप दिला आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या प्रकरणी बोरगाव येथे गावकऱ्यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास बोरगाव पोलीस करत आहेत. आयडी दाखव, आयडी आयडी दाखव, आयडी आयडी दाखव, साहेब सोबत बोला, आयडी दाखव, हा जैन सर, आयडी दाखव, बोला साहेब, म्हटलं जैन सर, आयडी दाखव, उतरंडी वाले सर, एक मिनिट, उतरंडी गाव वाले इथे मारहाण करू वाले, अर्जंटी डब्बा पाठवा बरं. सिव्हिल लाईन मधून बोलतो म्हटलं रवी यादव एक मिनिट बोलायचं हा हे गावांना लोकांना थांबवलेलं आहे या बर तुम्ही हे साहेबाला बोललोय साहेब. अरे मी दहीगावला गेलो होतो. अरे म्हणजे आम्ही रेट पाडू नाही का इथं गावठी दारू चालू आहे म्हणतात धोत्रंडीला. तुम्ही या ना इथं, तुम्ही या ना, कुठे आहे तुम्ही, तुम्ही या इथं पहिले. हे मारहाण करून आले इथं लोक, कोणत्या डिपार्टमेंट मधून? तुम्ही बोरगाव मध्ये आहे का? ये सर एक मिनिट, या तुम्ही बोरगावला. कोण आहे? पांडे मॅडम आहे का तिथं? पी एस आय पांडे मॅडम आहे ना? गाडी नंबर तर नाही तुमच्या? पी एस आय पांडे मॅडम आहे ना तिथं? सर फोन द्या ना लवकर. हे काय बोला हे पांडे मॅडम आहे मारून आले तुम्ही इथं? हॅलो, हा भैया एक मिनिट, हे सर हे बोला एक मिनिट, हे साहेबाचा फोन आहे म्हणा. आम्ही आम्हाला काहीच नका सांगू, तुम्ही तुम्ही अतिशय थांबा इथे, थांबलो बोला बोला बोला, या म्हणा इथं, या म्हणा इथं, गाडी बोला. गुदन देवलाल वानखडे, राहणार धोतरडी. रात्री 10:30 दिलीप शिरसाट सांगळू यांचा फोन आला की आपल्या भागात तोतया पोलीस फिरत आहेत, आपण त्यांना पकडायचं आहे. त्या दरम्यान रात्री 10:30 माझ्या ग्रुपवर माहिती दिली आणि 10:30 दरम्यान आम्ही त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्याच्या दरम्यान ते आम्हाला चकमधून पळून गेलेत. त्याबाबत आम्ही आज बोरगाव म्हणजे पोलीस स्टेशनला तक्रार FIR नोंदवलेली आहे. त्या संदर्भात जिल्हा परिषद गटनेता आणि बाबुळगाव सरकारचे सदस्य ज्ञानेश्वर सुलतानी यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे. कुंदन जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, अकोला.